तुम्हाला माहीत आहे का, मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे 60,000 विचार करतो. या विचारापैकी काही विचार तुम्ही जाणीवपूर्वक करता, तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार तर हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. ती सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचार करतच असतो. एखादे काम करत असताना देखील बॅक ऑफ द माइंड खोलवर कुठेतरी आपण सतत विचार करतच असतो. हे कुठून आलं, आधीच मध्येच वगैरे असं तू काय बोलत आहेस. नाही, ॲक्च्युली मी खूप अनुभव घेतला, त्यासाठी मला वाटलं की बाबा तुमच्याशी शेअर करावं. काही लोकांना काय होतं की सतत वाईट आणि नकारात्मक विचार आणि उच्चार करण्याची सवय असते. या दोन्ही गोष्टी माणसासाठी अत्यंत चुकीच्या आहेत. म्हणून पूर्वीच्या काळी शुभ बोलणाऱ्या किंवा शुभम भगवतो असेही म्हटले जायचे. शिवाय घरात काही चुकीचे बोलू नये कारण वास्तू सतत तथास्तू म्हणत असते असेही सांगितले जाते. यासाठी माणसाने सतत चांगले आणि पॉझिटिव्ह बोलायला हवे, कारण विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्तरावर माणसाने जर सतत चांगले आणि सकारात्मक विचार केले तशीच सकारात्मक परिस्थितीही माणसांच्या वाट्याला येऊ शकते. हे सगळं बरोबर आहे, पण आपण जर पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी काय करावं हे तर आपल्याला माहीत पाहिजेच. आपल्याला तर पहिली गोष्ट अशी आहे की मन मजबूत करा. विचाराचा तुमच्या मनावर प्रचंड पगडा असतो, यासाठी सतत चांगला आणि सकारात्मक विचार करून तुमचे मन मजबूत करा. मजबूत मन कोणत्याही परिस्थितीला अजिबात डगमगत नाही. तुमचे मन मजबूत असेल तर तुम्ही जीवनातील कोणत्याही परिस्थितीला ना समोर जाण्यासाठी तयार राहता. कारण माणूस वाईट परिस्थितीमध्ये जास्त नकारात्मक विचार करण्याची शक्यता असते. चला लेट्स गो. पॉझिटिव्ह विचार आपण कसा करावा हे बघूच आपण पुढे. तर त्याच्याआधी आपल्याला एक खूप भारी अशी न्यूज कळालेली होती, सो त्यासाठी मी गोडाचा शिरा बनवत आहे. नमस्कार सर्वांना, एक छान बातमी अशी आज आपल्या घरात झालेली आहे. सो मला पटकन मोबाईल घेऊन तुमच्याशी बोलावं वाटलं, त्यामुळे मी लगेच कॅमेरा ऑन केला आणि तुमच्याशी मी बोलत आहे. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज एक फायनल झालेलं आहे. सो आपल्या नेक्स्ट ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय आहे. खूप सगळ्यांना मला टेन्शन असा प्रकार नव्हता, बट लवकर फायनल होत नव्हतं. सो ती गोष्ट फायनल झालेली आहे. सो त्यासाठी मी आता झटकन आणि पटकन गोडाचा शिरा बनवणार आहे. सो तेही तुम्ही करायला किचनमध्ये यायचं आहे. आपण मस्त असा गोडाचा शिरा बनवू, हळूहळू तुम्हाला समजेल. खूप एन्जॉय करायचं आहे, खूप मजा मस्ती करायचं आहे. सो लेट्स गो. आजकाल तर ना सगळ्या गोष्टी ही झटपट करण्याच्या नादात ना मी खूपच झटपट करत आहे असं मला वाटत आहे. म्हणजे म्हणतात ना सागर संगीत वगैरे, टिफिनची रेसिपी जशी सुरू झाली ना तशा पद्धतीने मला वाटतं की कमी वेळामध्ये लवकर रेसिपी आणि तीही छान टेस्टी व्हावी अशा पद्धतीनंच मी घरीही रोज तेच करते. एक वाटी रवा घेतलेली आहे. ऑलरेडी थोडीशी आपल्या आठवड्याची तयारी ह्या आठवड्यात नव्हती, त्यामुळे ॲक्च्युली मी इथं रवा थोडंसं भाजून घेत आहे. कलर थोडंसं चेंज झालं की आपण एका साईडला बाउलमध्ये काढून ठेवू आणि नंतर शिरा करायला आपण लगेच सुरुवात करू. अशा पद्धतीने छान असा कलर चेंज झाला की तो आपण साईडला काढून ठेवू. मला माहीत आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये हा शिरा बनवलाच जातो, त्याचं मेजरमेंटही तुम्हाला माहिती असेल, पण आपण झटकन पटकन स्वादिष्ट कसा मी बनवते हे आपण बघू. तूप घेतलेलं आहे मी इथं. छान असं तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकतो. पण म्हणतात ना खुशी खुशी मी आज कुछ बहुत जल्दीही सब कुछ हो रहा था, सो म्हटलं की नाही आपल्याला वेळही जास्त वाया घालवायचं नव्हतं. सो मी इथं साखर घेतलेली आहे, एक वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे. जर तुमच्या घरी गोड खात असतील तर एक वाटी फुलं घेऊ शकता तुम्ही. मी इथं थोडं कमी घातलं कारण थोडंसं साखरेचं प्रमाण घरी कमी असतं. सो छान असं साखर त्यामध्ये घालून घ्या आणि नंतर ना दोन वाटी दूध घाला. इथे मेजरमेंट असतं एक वाटी जर रवा असेल तर एक वाटी साखर, दोन वाटी दूध असतं आणि तूपही आपल्याला एक वाटी असतं. पण खूप घालू नका तूप, चालेल थोडं त्याच्यापेक्षाही कमी घातलं तरी चालते. 3-4 चमचे जरी तुम्ही तूप घालून
शिरा केला तरीही खूप छान आणि मस्त होऊन जातं. अशा पद्धतीने मी दोन वाटी इथं दूध घातलेले आहे. इथे थोडंसं वेलची पावडरही तुम्ही घालू शकता, त्यामुळे हे छान असं चव येते. आणि ज्या वेळेला मी गोडाचा पदार्थ बनवते त्यावेळेला मी थोडंसं मीठही घालतेच, त्याशिवाय मला ना की त्याची टेस्टच येत नाही. सो त्यासाठी थोडंसं इथं मी मीठ घातलेलं आहे आणि नंतर ना आपल्याला भाजून घेतलेला रवा ह्यामध्ये घालायचा आहे. चला बघा किती पटकन आणि झटपण आपल्याला गोडाचा शिरा हा तयार झाला. ज्या काही गोष्टी होत आहेत ना त्या पूर्ण पॉझिटिव्ह विचारानेच होत असतात. सो त्यासाठी आपल्याला आता पॉझिटिव्ह विचार जर आपल्याला करायचं असेल तर काय करावं, तर ॲक्च्युली कसं असतं की बाबा माणसांवर ना संगतीचा खूप मोठा परिणाम होत असतो. तुम्ही ज्या संगतीमध्ये राहताना त्याचप्रमाणे तुमचे विचार असतात. चांगल्या विचारांच्या माणसांची संगती जाणीवपूर्वक मिळवावी लागते, उलट ना वाईट आणि नकारात्मक विचारांची माणसे आपोआप तुमच्या जवळ येतात. यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही सकारात्मक विचार म्हणजे जे पॉझिटिव्ह विचार करतात ना त्या लोकांच्या संगतीत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एक्सरसाइजही आपण करू शकतो, प्राणायाम, ध्यानधारणा याही गोष्टी आहेत. किंवा मोस्ट इम्पॉर्टंट कशी आहे की चांगल्या पुस्तकाचं वाचन करायचं. जगातील अनेक महान व्यक्तिमत्व ही त्यांच्या सकारात्मक विचारामुळेच जीवनात यशस्वी झालेले असतात. अशा लोकांनी त्यांच्या अनुभवातून लिहिलेल्या पुस्तकाच्या वाचनाने तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळू शकते. शिवाय तुमच्या विचारांना यामुळे योग्य दिशाही मिळू शकते. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकण्याचा माणसाला नेहमीच चांगला आपला फायदा होत असतो. नसेल तर काय करायचं, रोज सकाळी उठतो ना तर उठल्या उठल्या आपल्या मिररपुढे उभ्या राहायचं आरशासमोर आणि म्हणायचं टुडे इज माय डे. आणि ज्या काही चांगल्या पॉझिटिव्ह विचार आहेत ना ते तुम्ही स्वतःशी बोलायला लागा, ॲटोमॅटिकली तुमच्यामध्ये ना की पॉझिटिव्ह विचार येण्याची शक्यता असते. काही उठल्यावरती निगेटिव्ह विचार करायचे नाहीत. पुढेही आपण या विषयावर बोलूच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.